नमस्कार, स्वागत आहे तुमचे डिजिटली मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण टायटल आणि डिस्क्रिप्शन टॅग एसईओसाठी कसे महत्त्वाचे आहेत ते पाहणार आहोत। आपण पाहणार आहोत की एसईओच्या दृष्टीने टायटल आणि डिस्क्रिप्शन कसे लिहावे। हा एकदम बेसिक व्हिडिओ आहे, परंतु हे बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर होणे फार महत्त्वाचे आहे। टायटल टॅग हा तुमच्या वेबसाईटच्या एचटीएमएल डॉक्युमेंटमध्ये हेड सेक्शनमध्ये असतो। जर तुम्ही कंट्रोल प्लस यू बटन दाबून तुमच्या वेबपेजचा सोर्स कोड पाहिला तर तुम्हाला तो हेड सेक्शनमध्ये दिसतो। तसेच टायटल टॅग सर्च इंजिन रिझल्ट पेजमध्येही दिसतो। तसेच ब्राउझर विंडोच्या टॉपला देखील टायटल टॅग दिसतो। ज्याप्रमाणे आपण स्क्रीनमध्ये पाहत आहात, फ्री कम्प्युटर ट्युटोरियल्स ॲट GCF ग्लोबल हा जो टायटल टॅग आहे तो तुम्हाला सर्च इंजिन रिझल्ट पेजमध्येही दिसत आहे आणि ॲरोने दर्शविलेले डिस्क्रिप्शन देखील तुम्हाला दिसत आहे। आता आपण जाणून घेणार आहोत की टायटल टॅगची लेंथ किती असावी। टायटल टॅगची लेंथ साधारणतः 50 ते 60 कॅरेक्टर्सची असते। काही वेळा शॉर्ट टायटल्स देखील रँक करतात, परंतु खूप मोठे टायटल असले तर ते पूर्ण सर्च इंजिन रिझल्ट पेजमध्ये दिसत नाही, त्यामुळे यूजर एक्सपिरियन्स चांगला राहत नाही। टायटल आणि डिस्क्रिप्शनचे काम यूजरला वेबसाईटबद्दल माहिती देणे असते। टायटल मोठे असल्यास टायटल आणि डिस्क्रिप्शनचे जे काम यूजरला माहिती देणे आहे ते पूर्ण होत नसते। टायटलच्या सुरुवातीलाच कीवर्ड्स वापरावेत। जर 10 वर्डचे टायटल असेल तर कीवर्ड्स हे सुरुवातीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर येतात, त्यामुळे कीवर्ड्स हे टायटलच्या फर्स्ट 20 to 30% कॅरेक्टर्समध्येच असावे। टायटल हे नेहमी युनिक असावेत। वेबसाईट ही वेबसाईट डेव्हलपर्स बनवत असतात, पण पुढील काम हे एसईओ एक्झिक्युटिव्हला करायचे असते। एसईओ एक्झिक्युटिव्हने नेहमी लक्षात ठेवावे की टायटल हे नेहमी युनिक असावे। टायटलमध्ये कॉल टू ॲक्शन वर्ड्स वापरावेत, म्हणजे गेट, टेक, बूस्ट, मेक, गो। तुम्ही नंबर्स देखील वापरू शकता, उदाहरणार्थ टॉप 10 टेक्निक्स किंवा टॉप 20 स्ट्रॅटेजीज। जर तुमची वेबसाईट ई कॉमर्स वेबसाईट असेल तर टायटलमध्ये आपल्या ई स्टोअरचे ब्रँडिंग देखील करू शकता। ह्याचा काही टेक्निकल अर्थ नाही, परंतु आजकाल सर्व वेबसाईट ब्रँडिंगचा वापर टायटल टॅगमध्ये करतात। ज्याप्रमाणे तुम्ही स्क्रीनमध्ये बघत आहात, amazon.in, flipkart.com हे जे वर्ड्स वापरले आहेत हे एक प्रकारे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टचे ब्रँडिंग केले गेलेले आहे, हे देखील लक्षात ठेवावे। आता तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात कीवर्ड हे सुरुवात टायटलच्या सुरुवातीला कसे असावे। या स्क्रीनमध्ये जो सर्च रिझल्ट आहे त्याच्यामध्ये कीवर्ड आहे बेस्ट मोबाईल फोन्स। टायटलमध्ये बघितलेत तर टॉप 10 बेस्ट मोबाईल फोन्स, हे बेस्ट मोबाईल फोन्स हा कीवर्ड टायटलच्या अगदी सुरुवातीला 20 to 30% कॅरेक्टर्समध्ये वापरला आहे। तसेच डिस्क्रिप्शनची सुरुवात देखील बेस्ट मोबाईल फोन्स इन इंडिया अशा प्रकारेच केली आहे। ह्यातून तुम्हाला दर्शवण्यात येते की टायटल टॅगमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये कीवर्ड्स हे सुरुवातीला वापरावेत। डिस्क्रिप्शन टॅगचे काही एलिमेंट आपण पाहणार आहोत। डिस्क्रिप्शन ही 150 to 160 कॅरेक्टर्सची समरी आहे, जी वेबसाईटच्या कंटेंटबद्दल माहिती देते। सर्च इंजिन रिझल्ट पेजवरती डिस्क्रिप्शन देखील दिसते, किंवा कोणी आपले पेज शेअर केल्यास तेथे देखील आपल्या वेबपेजचे डिस्क्रिप्शन दिसते। डिस्क्रिप्शनचा थोडा फायदा सर्च इंजिनमध्ये रँकिंग सुधारण्यासाठी होतो, तर काही फायदा यूजरला माहिती पोहोचवण्यासाठी होतो। याचे काही मार्ग पाहूयात। कीवर्ड्स हे सुरुवातीला असावेत। डिस्क्रिप्शन हे रीडेबल असावे। डिस्क्रिप्शनचा उपयोग तुम्ही ॲडव्हर्टाईजमेंटसाठी देखील करू शकता। ह्याची लेंथ 150 to 160 कॅरेक्टरची असावी। या माहितीद्वारे आपण कीवर्ड्स आणि डिस्क्रिप्शनबद्दल बेसिक माहिती जाणून घेतली आहे। या स्क्रीनमध्ये तुम्ही बघाल जो डिस्क्रिप्शन टॅग कशाप्रकारे लिहिलेला आहे। बेस्ट मोबाईल फोन्स हा कीवर्ड सुरुवातीला वापरलेला आहे। ॲडव्हर्टायझिंग केलेली आहे डिफरंट मोबाईल ब्रँड्सची, आणि डिस्क्रिप्शन हे रीडेबल देखील ठेवण्यात आलेले आहे। मी आशा करतो की आजच्या व्हिडिओद्वारे तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल। डिजिटल मार्केटिंगबद्दल आर्टिकल स्वरूपात माहिती वाचण्यासाठी तुम्ही आमची वेबसाईट www.digitallymarathi.online देखील व्हिजिट करू शकता। धन्यवाद।